तर त्यावेळी जिल्हा प्रशासनातले जे कोरोनाशी संदर्भात जे संपूर्ण प्रमुख अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख हे जे लोक आहेत प्रमुख अधिकारी त्यांच्याबरोबर जिल्ह्यातल्या प्रश्नांसंदर्भात किंवा जिल्ह्यातल्या परिस्थिती संदर्भात सर्वसाधारण चर्चा केली. अतिशय चांगलं नियोजन जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण केलेलं आहे. हा संसर्ग वाढू नये ह्याच्यासाठीच्या चांगल्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत. परंतु काही आता कालचा प्रसंग एक तीन चार बाधित लोक एकाच दिवशी सापडले पण त्याच्यावरचे सुद्धा उपाययोजना आपण करतोय. जिल्हा प्रशासन हे सगळं अतिशय सतर्कपणानं जिल्ह्यातल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट आहे. लोकांचा धान्य पुरवठा वेळेमध्ये झालेला आहे आणि आता जे साधारणतः लोकांच्या गरजा आहेत त्या गरजेपुरतंच 11 वाजेपर्यंतच त्या गरजाच्या जीवनावश्यक बाबी आणाव्यात आणि संध्याकाळी पाडली तर संध्याकाळी 6 नंतर आणाव्यात अशा पद्धतीचं जे वेळेची मर्यादा ठेवलेली त्या वेळेची सुद्धा मर्यादा बहुतांश ठिकाणी लोक पाळतायत. पण मी पहिल्यापासून सांगतोय तसं काही जी आहेत अशा व्यक्तिमत्व की जी माणसं उगाचच त्या 11 वाजेची वेळ मिळाली म्हणल्यावर सतत बाहेर पडतायत. मी आज जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे की यावेळी सुद्धा जर असे अनावश्यक काम नसताना कोणी बाहेर पडत असेल केवळ आता वेळ मिळाली 11 वाजेपर्यंत कोणी अडवत नाही म्हणून जर कोणी काम नसताना बाहेर पडत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांना मी दिलेल्या आहेत. एकंदरीतच जिल्हा प्रशासनाचं नियोजन जिल्हा प्रशासनाची सतर्कता आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना ह्या निश्चितपणानं समाधानकारक आहेत.